श्रीराम अंबज्ञ, माझं नाव निकिता विरा बांबळे, उपासना केंद्र असनगाव, आणि आम्ही बापू पल्ली 2003 पासून सहभागी झालो, म्हणजे ते बापूने सहभागी करून घेतलं. माझे आई वडील दोघंही म्हणजे बापूंच्या केंद्रामध्ये असायचे. माझी मम्मी नेहमी बापूंबद्दल घरात असं उपासना दररोज करायची, हनुमान चालीसा वगैरे दररोज तिचाच असायचाच, कधीच चुकवायची नाही. मी नेहमी विचारची, मम्मी तू दररोज एकदा सुद्धा चुकून तुला कंटाळा येत नाही करत? बोलते त्यात उपासना करायचा काय कंटाळा येतो, आपण जवळ जेवतोच ना, उपासना करायचा काय कंटाळायचा. त्यापासून मला म्हटलं आपण खरंच आपण जेवतो म्हणतो उपासना करायला किती आळस करतो. मग त्यापासून मी ठरवलं नाही, आता मी पण म्हणतो बापू एवढं सांगतो उपासना करा, मला ते कंटाळायचं म्हटलं काय दररोज बोलत बसायचं बापूंच्या समोर. तसं पण मम्मीने की आपण दररोज जेवतो म्हणजे दररोज जेवतो ना उपासना करायला काय होते, म्हटलं नाही आता मी पण करते. आणि दररोज मी हनुमान चालीसा वगैरे बोलायला लागली. तर असंच माझं 12वी सायन्स वगैरे झालं. म्हटलं आता कुठे ऍडमिशन घेऊ म्हणजे कशा जाऊ असं चाललं होतं डोक्यात. पण मला ऍग्रिकल्चर आणि मेडिकल, माझ्या आईची इच्छा होती की मी मेडिकलला जावं. पण मेडिकलसाठी पण फॉर्म वगैरे भरला, तिथे सीईटीची एक्झाम झाली वगैरे. सीईटीमध्ये मला 200 असे मार्क्स होते, पण आमच्या कास्टसाठी 123 लागत होते. पण तरी पण आम्ही प्रयत्न केला, म्हणजे असे तरी 2-3 कॉलेजला फॉर्म वगैरे भरले, तर ते 125 पर्यंत क्लोज व्हायचे आणि मला 120 होते. म्हटलं आता सीईटीला नंबर लागतो की नाही मेडिकलला, नाही तर परत एक वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत सीईटीची एक्झाम द्यावी लागेल. पण मला कुठेतरी असं होतं की नाही ऍग्रिकल्चर पण मला आवडतं, पण ऑप्शनल म्हणून हा फॉर्म भरू का नको. म्हणून मी ज्यावेळेस सीईटीचा फॉर्म भरायला गेले होते त्यावेळेस मी ऍग्रिकल्चरचा फॉर्म भरला. ऍग्रिकल्चरचा फॉर्म भरला आणि माझा कॉलेजला ऍग्रिकल्चरचा युनिव्हर्सिटी आपण ठाणे जिल्ह्यामध्ये येतो म्हणून दापोली युनिव्हर्सिटी मध्ये माझा नंबर लागला. मग म्हटलं दापोलीला नंबर लागला, मम्मीला म्हटलं दापोली इतके लांब कसं काय पाठवणार नको. आणि दुसऱ्या दिवशी जर चेक केला तर बघते तर माझा नंबर इथे सरळगाव मुरबाड इथे लागला. तर इतकं बरं वाटलं की इतक्या जवळ कॉलेज भेटलं, पुन्हा इतक्या जवळ कॉलेज भेटत का. आणि ठाणे जिल्ह्यात फक्त एकच कॉलेज होतं की ऍग्रिकल्चरचं एकच कॉलेज होतं, त्यामुळे माझा तिथे नंबर लागला. कॉलेजचं ऍडमिशन वगैरे झालं सगळं आणि असंच कॉलेजचा पहिला दिवस होता. मला कुठेच म्हणजे असं अपडाऊन करायची सवय नव्हती, फक्त असं नव्हतं शापूर शाळा दररोज तेवढंच करायचं दररोज. आणि कुठेच असं बाहेर एकटी कधीच गेली नव्हती. आणि माझ्या मम्मीला इतकी भीती की ही जाईल का बसनी, पडेल बिडेल कुठे का, काय कोण धक्का वगैरे देईल, इतकी भीती असायची मम्मीला. पण तरीही मम्मी बोलली की ना, मम्मी बोलली की जाशील का नीट सोडवायला येईल का, तरी म्हटलं मी जाईल बघते, मला भीती वाटते झालं कारण की एवढं कधीच. आणि तेही बसने जायचं, बस म्हणजे मला नाव घेतलं तरी मला मळमळायचं, उलटी सरकायचं, बस म्हणजे नकोच. आणि कधीच मी विचार केला होता की मला बसने प्रवास करायला लागेल, गावी गेलं तरी मला नेहमीच उलट्या वगैरे, बस मला कधीच आवडायची नाही. असंच शेवट एक दिवस कॉलेजचं ऍडमिशन वगैरे झालं आणि कॉलेजचा पहिला दिवस होता. मी गेली बस स्टँडला गेली आणि मला माहिती पण कधी मी बस शापूरचा बस स्टँड इतक्या दिवस असं गेलं कधी बस स्टँड सुद्धा बघितलं नव्हतं. आणि गेली तर मला काहीच कळत नाही इतक्या बस लागल्या होत्या. तरी मला मम्मी बोलत मी येऊ कसं होत नाही तर पप्पांना घेऊन जा, म्हणजे की नको माझी छोटी मुलते काय ती काय शाळेत चालली का तिला सोडवायला, कॉलेजला चालली आहे ना, म्हणजे की जाईल ग मी कशा धावते. आणि मी गेली बस स्टँड, इतक्या बस लागल्या होत्या म्हटलं मला कळत नाही आता कुठे बस लागते वगैरे. आणि कुठलं ते गाव म्हणजे मुरबाड हे फक्त ऐकून होते. आणि सरळगाव ऍडमिशनच्या वेळेस गेले तेवढं फक्त बघितलं, तेही पप्पा सोबत गेले तर ते एवढं काही लक्षात नव्हतं कुठे असतं आणि नेमकी कुठल्या बसने जायचं. तर गेली स्टँडवर आणि एक कोण असं माणूस आला होता, तुला कुठे जायचंय? म्हणजे की मला सरळगावला जायचंय. तर जर सरळगावला जायचं ना थांब इथे दहा पुढे जा, आणि 10-15 मिनिटात मुरबाड बस लागते, त्या बसने तू जा. म्हटलं चालेल थँक्यू धन्यवाद म्हणून पुढे गेली बस. आणि बसने गेली मग इतकं मला इतकं म्हटलं बाबा आता मी नाही बाबा ही जमणार नाही आणि ही दररोज कसं काय होणार, अपडाऊन तर शक्यच नव्हतं. म्हटलं नको मला खूप मळ, इतकं मळ झालं की मी चॉकलेट घेतलेले म्हणजे भरपूर ते गोळ्या वगैरे असतात ते घेऊन बसलेली, गोळ्या खाते तरी मळमळत होतं. मी कॉलेज उतरली वगैरे कॉलेजच्या वगैरे गेली तर मला इतकं असं म्हटलं बाबा आम्ही मी इतकं लांब कॉलेज आहे कसं काय जमणार, शापूरपासून तर सरळगडा जायला कमीत कमी 1.5 किंवा 2 तास लागतात. नको बाबा हे कॉलेज नकोच मला किती लांब आहे कसं काय होणार दररोज. तर कॉलेजला हॉस्टेलची पण सुविधा होती, पण हॉस्टेलवर कधी एकटं राहायचं म्हणजे राहायची सवय होती, पण असं एकदम मुलींमध्ये राहायचं वगैरे एकदम म्हणजे एकदम वेगळं वाटायचं. म्हटलं नको हॉस्टेलला वगैरे, तिथलं जेवण वगैरे कसं असणार करमेल का नाही, एकदम हेच होतं. असं झालं कॉलेजमध्ये झालं चांगला पहिला दिवस चांगला वगैरे गेला, सगळ्यांशी ओळख वगैरे झाली.
ते सर मला वगैरे सगळे बोलले की तुला अभ्यास वगैरे जमेल का, नाही तर इथे हॉस्टेल आहे, हॉस्टेल मध्ये राहा. म्हणजे की बघते सरांनी विचार करून सांगते, घरी विचारून बघते. तर मी घरी वगैरे आली, बापूंच्या फोटोजवळ म्हटले बापू मला बस म्हणजे नकोच, कधीच इतकं मळमळतं तर थोडक्यात नाही तर उलटी वगैरे झालीच असती. बापू म्हणले बापू प्लीज तुम्हीच काहीतरी करा, तर मी कॉलेज नकोच मी कॅन्सल करते, परत पुढच्या सीईटी देईल. घरी जाऊन अशी उदी वगैरे जेवण वगैरे केलं आणि झोपली. दुसऱ्या दिवशी सुरू असं झालं आणि त्यावेळेस सरळगावला बस नव्हती कधीच, म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट मुरबाड बस असायची. आणि मी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायला निघाली तर घरा उठीलो बापू म्हटलं आता मला अजून मळमळलं तर मी कधी जाणारच नाही कॉलेजला बसनी. आणि स्टँडला वगैरे गेली, तिथे जाऊन उभी म्हटलं मुरबाड बस येते, तिथे मुरबाड बस म्हटलं अजून 10-15-20 मिनिट आहेत आणि ती बस 9 असायची. आणि मी 8:30 जाऊन म्हटलं लवकरच निघालं बरं, कधी कधी लवकर येते कधी उशीर होते, म्हणून मी 8:30 मध्ये गेलं. आणि तिथे विचारलं म्हटलं काय मुरबाड बस घेत, तुला तुला कुठे जायचं म्हणजे की सरळगावला, तर अगं आजपासूनच सरळगाव बस सुरू झालीये. मुरबाड दुसरी मला एकदम उशीर होता, कॉलेज 10 असेल ती बस 10:30 पोहोचायची. म्हटलं ते पण ते टेबल म्हणलं इतका आनंद झाला, सरळगाव बस सुरू झाली पण मला उलटी होते, तरी मी म्हटलं जाऊ दे सरळगाव बस सुरू झाली ती आजपासून सुरू झाली. तर आजपर्यंत कधीच सुरू झाली नव्हती पण आज आमच्या इथे सुरू केली, आजपासून डायरेक्ट सरळगाव बस सुरू केली. इतका आनंद म्हटलं डायरेक्ट आम्ही ते ही 8:30 म्हणजे मी तिथे 9:30-10 पोहोचते आणि कॉलेज आमच्या तिथनं 5-10 मिनिट अंतरावर आहे. इतका आनंद झाला. आम्ही बसमध्ये बस आली आणि बसमध्ये चढली आणि डायरेक्ट उदी वगैरे लावली आणि डायरेक्ट बस सीटवर मागे लेटून घेतलं आणि डायरेक्ट म्हटलं आणि बापूंचं नाव मला सुरू केलं. आणि ते असं मला अजिबात मळमळलं नाही काहीच नाही. कॉलेजला गेली, परत कॉलेजला वगैरे गेली, चांगलं वाटलं. आणि परत कॉलेज सुटल्यानंतर परत बसमध्ये आली तरी मला काहीच झालं नाही. आणि दररोज असं 1 आठवडा झाला तरी मला काहीच झालं नाही. तेव्हा म्हटलं बापू घरात अंबत गेलं, तुम्ही कधीच बसने प्रवास करू शकली नसती. हरिओम श्रीराम अंबत.